नमस्कार विद्यार्थी मित्रों, मागील तासिकेमध्ये आपण वाऱ्याच्या अपक्षरण किंवा खनन कार्यामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपांविषयी माहिती घेतल्या आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपांचा अभ्यास करणार आहोत. वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे, संचयन म्हणले नसतं त्यामध्ये आपल्याला एक लक्षात येते, जे काही वाऱ्यामार्फत वाहून आलेले मातीचे सूक्ष्म कण किंवा इतर असे लहान वस्तू किंवा पदार्थ वाहत येत असलेला अंत, मग ते वस्तू किंवा मातीचे सूक्ष्मकण हे एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात वाऱ्याच्या प्रवाहासोबत वाहत असलेलं अंत आणि त्याचे संचय इतर प्रदेशामध्ये झालेले आढळत आणि ही सतत प्रक्रिया होत असल्याने त्याच्यातून भूरूपाला एक आकार प्राप्त होत असलेला, जे की वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे अशा स्वरूपाचे भूरूपे निर्माण होत असलेले. हे भूरूपे कोणकोणते ते आपण अभ्यासूया. यामध्ये सुरुवातीला आहे वालुकागिरी. वाऱ्यामुळे वाळू मातीचे मोठ्या आकाराचे कण कर्षणाद्वारे कमी उंचीवरून मध्यकण उत्परिवर्तनाद्वारे मध्यम उंचीवरून तर अतिसूक्ष्म कण निलंबनाद्वारे हवेतून वाहून नेले जातात. या अवसादाचे संचयन होऊन वाळूच्या टेकड्या निर्मिती होते त्यास वालुकागिरी असे म्हणतात. बघा, वालुकागिरी कसं म्हटलं जातं, जे की वाऱ्याद्वारे जे मातीचे सूक्ष्म कण असेल किंवा इतर कण असतील, मध्यम कण, लहान कण किंवा सूक्ष्म कण, हे वाऱ्यासोबत वहन करे जात असल्याने ते वहन करत असताना त्यामध्ये मोठ्या लहान मध्यम सूक्ष्म अशा स्वरूपाचे कण आपल्याला वाऱ्यासोबत वाहत असतात आणि ते वाहत असताना एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात वाहत असलेले असतात आणि त्याचे संचय होऊन वाळूच्या टेकडी निर्मिती होत असलेलं आणि त्यालाच वालुकागिरी असे म्हटले जाते. एकंदरीत जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी ह्या वाळूच्या टेकड्या किंवा वालुकागिरी हे आपल्याला वाळवंटीय प्रदेशामध्ये पाहता येत असलेलं अंत, वाऱ्याच्या वहन प्रक्रियेमुळे याची निर्मिती होत असलेलं अंत, हे वालुकागिरी वाहत असताना एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात वाहत असलेलं अंत आणि त्याच्याच स्वरूपातून या भूरूपाला आकार प्राप्त होत असल्यानं, म्हणजे पर्वतासारखा आकार प्राप्त होत असलेला होतो, म्हणूनच या टेकड्यांना वालुकागिरी म्हणून देखील ओळखले जात असलेलं. यानंतर आहे बारखान. हा वालुकागिरीचाच एक प्रकार आहे. वाऱ्याच्या वहन मार्गात अडथळा आल्यास वेग मंदावून वाळूचे संचयन होते. दोन अडथळ्यामध्ये असे संचयन झाल्यास त्यास चंद्रगोरीसारखा आकार प्राप्त होतो, त्याला बारखान असे म्हणतात. वारा ज्या दिशेने येतो तेथील उतार मंद असतो. बारखान निर्माण होत असताना, बारखान काय, वालुकागिरीचा एक प्रकार असलेला आढळतो, म्हणजेच टेकडीच्या आकारानुसार हे वालुकागिरीचे प्रकार असलेला आढळतो. ज्यावेळेस वारा वाहत असलेला आढळतो, ते वाहत असताना वाऱ्यांना अडथळा निर्माण झालेला आढळतो. हे अडथळा निर्माण झाला असता त्यावेळेस वाऱ्याचा वेग मंदावला जात असलेला आढळतो. ज्यावेळेस जी की वाऱ्यांचा वेग मंदावला जात असतो, त्यावेळेस वाऱ्यासोबत किंवा वाऱ्यासोबत वाहून नेणारे जे वाळूचे सूक्ष्म कण आहेत त्याचे संचयनामध्ये सुरुवात होत असलेला आढळतो. हे संचयन सुरुवात होत असताना
त्यावेळेस काय होत असतो, जी की साचलेल्या वाळूच्या टेकडीस कालांतराने चंद्राकार निर्माण होत असलेला आहे, चंद्रकोरी सारखा म्हणजे चंद्राच्या कोरासारखा आकार निर्माण होत असलेला आहे. हे आकार प्राप्त झाला असता त्यावेळेस त्या ठिकाणी बारखान वालुकागिरी निर्माण होत असलेला आहे. हे वालुकागिरी निर्माण होत असताना वारा ज्या दिशेने येतो त्या दिशेकडील उतार हा मंद असलेला आहे. वारा ज्या दिशेकडे येतो त्या दिशेकडील उतार हा मंद असतो, तर विरुद्ध बाजूला उतार हा तीव्र स्वरूपाचा असलेला आहे. कारण की ते उतार मंद असल्यामुळे म्हणजे तेथे अडथळा निर्माण झाला असता, ते अडथळा निर्माण झाला असता त्या ठिकाणी ते वाळूचे संचयन होत असलेला आहे. हे संचयन झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या भूरूपाला जे उतार जर पाहिल्यानंतर त्या ठिकाणी मंद स्वरूपाचा उतार प्राप्त होत असलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला हा तीव्र उतार स्वरूपाचा आकार प्राप्त झालेला आहे. अशा स्वरूपातून जे की बारखान टेकड्या निर्माण होत असलेला आहे, असे बारखान कमी वाळूच्या प्रदेशात व नित्याने एकाच दिशेने जोरदार वाहणाऱ्या वाऱ्याच्या प्रदेशात निर्माण होतात. बारखानाची हालचाल वाऱ्याच्या दिशेने होते. अशा प्रकारच्या बारखान टेकड्या राजस्थान येथे भारतीय महावळवंटात अनेक संख्येने पाहावयास मिळतो. सर्वाधिक जर पाहिल्यानंतर बारखान टेकड्या किंवा जर विचार केलं तर हे टेकड्या आपल्याला भारतामध्ये राजस्थान या राज्यामध्ये सर्वाधिक टेकड्या आपल्याला पाहावयास मिळतात, जे की वाऱ्याच्या वहन कार्यातून मातीचे किंवा वाळूचे सूक्ष्मकण वाहत असलेलं आणतात. हे वाहत असताना त्या ठिकाणी काही भागावरती त्याचं संचयन झालेलं आणतं. हे संचयन झालं असताना त्याला चंद्रकोरीसारखा आकार प्राप्त होत असलेला आणतो. अशा वेळेस त्या ठिकाणी आपल्याला जे की चंद्रकार आकार प्राप्त होत असलेला आणतो आणि त्यावेळेस या ठिकाणी बारखानाची निर्मिती होत असलेला आणतो. पाहायला गेल्यानंतर त्या ठिकाणी दोन अडथळ्या दरम्यान याचे संचयन होत असलेला आणतो आणि त्यावेळेस त्या ठिकाणी चंद्रकार आकार प्राप्त होत असलेला. दोन्ही बाजूकडील जर विचार केलं तर त्या ठिकाणी वाळू किंवा वारा वाहत असताना त्याला अडथळा निर्माण होत असलेला आहे आणि हे अडथळा निर्माण झाल्यानंतरच अशा स्वरूपाचे भूरूपे निर्माण होत असलेला आहे. यानंतर आहे सैफ टेकड्या. अनुलंब टेकड्या ह्या वाऱ्यासोबत येणाऱ्या वाळूच्या संचयनाने निर्माण होतात, त्यामुळे या टेकड्या लांबवर वाऱ्याच्या दिशेस समांतर पसरलेल्या असतात. बारखानाप्रमाणे हे स्थलांतरित होत नाही, परंतु वाऱ्याच्या दिशेने लंबवत होतात. यालाच सेफ टेकड्या असेही म्हणतात. या टेकड्या शेकडो किलोमीटरपर्यंत लांब असतात. सौदी अरेबियातील रब अल खली वाळवंटात अशा टेकड्या पाहावयास मिळतात. सेफ टेकड्या जे आहेत हे देखील टेकड्या वालुकगिरीचाच एक प्रकार असलेला. या टेकड्या निर्माण होत असताना काय होतंय, वाऱ्याच्या दिशेने लांबवर पसरणाऱ्या व एकमेकांना समांतर अशा स्वरूपामध्ये याची निर्मिती होत असलेला आणि त्यालाच आपण सेफ टेकड्या असे म्हटलं जात असलं. बर काय म्हणलेलं आहे, वारा ज्या वेळेस वाहत असलेला नव्हतो त्यावेळेस वाऱ्याच्या दिशेने हे मातीचे किंवा वाळूचे सूक्ष्मकण पसरत असलेला होतो आणि हे पसरत असताना लांबवट स्वरूपामध्ये म्हणजे लांबवर पसरत असलेला होतो आणि त्याच टेकड्या एकमेकांना समांतर स्वरूपामध्ये निर्माण झालेला होतो. हे निर्माण झाले असता त्याच टेकड्यांना जे की सैफ टेकड्या म्हणून ओळखले जात असलेला होतो. अशा स्वरूपातून त्या ठिकाणी आपल्याला जे की वाऱ्याच्या वहनातून निर्माण होणारे जे की वाळूच्या संचयनातून याची निर्मिती होत असलेला हे सेफ टेकड्या आणि बारखान हे जे आहेत आपल्याला जास्तीत जास्त वाळवंटीय प्रदेशामध्ये आढळून येतात. सेफ टेकड्या सांगितलेला आहे सौदी अरेबियातील रब अल खली वाळवंटात
या टेकड्या पाहावयास मिळतात, तर बारखान टेकड्या हे आपल्याला राजस्थान येथे पाहायला मिळतात, जे की भारतीय महावाळवंटात असे बारखान टेकड्या सर्वाधिक प्रमाणात असले राहत. अशा स्वरूपातून जे की वालुकागिरीचे दोन प्रकार आपणाला अभ्यासनास आहेत, एक म्हणजे बारखान, दुसरा आहे सैफ टेकड्या. यानंतर जे की वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपामध्ये शेवटचा घटक आहे तो म्हणजे लोयस मैदान. पोयटा आणि चिकन मातीचे सूक्ष्म कण मूळ स्थानापासून निलंबनाद्वारे दूरपर्यंत वाहून नेले जाऊन संचयित होतात. या संचयनामुळे निर्माण झालेल्या भूरूपास लोयस मैदान असे म्हणतात. बघा काय सांगितलेलं आहे, जे की वाळूच्या संचयनापासून लोयस मैदानाची निर्मिती होते. हे निर्मिती होत असताना काय सांगितलेलं आहे, वाळवंटीय प्रदेशात सूक्ष्म वाळू वारा दूरपर्यंत वाहून नेतो. बघा सूक्ष्म जे काय वातीचे सूक्ष्म कण आहेत किंवा वाळूचे सूक्ष्म कण आहेत ते वाऱ्याच्या प्रवाहासोबत दूरपर्यंत जात असलेलं आणतो, आणि दूरपर्यंत गेल्यानंतर ते संचयित होतात. त्यामुळेच या भूरूपाची निर्मिती होत असलेला आहे. या भूरूपाचा थर 100 मीटर पर्यंत जाडीचा असतो. वाऱ्याद्वारे निलंबित कणांचे शेकडो किंवा हजारो किलोमीटर दूर वाळवंटात याचे संचयन होत असलेलं आहे. वा वाळूचे सूक्ष्म कण असल्यामुळे त्या ठिकाणी वाऱ्यासोबत वाहत असल्यानंतर हे वाहत जात असताना काही किलोमीटर पर्यंत किंवा शेकडो किलोमीटर पर्यंत त्याचे त्या ठिकाणी दूरवर वाहत जात असल्यानंतर आणि त्यावेळेस त्याचे संचयन होत असलेलं आणि अशा स्वरूपातून त्या ठिकाणी जी की लोयस मैदानाची निर्मिती होत असलेलं. हे मैदानी उत्तर चीनमध्ये लोयसच्या थराची जाडी 30 ते 90 मीटर पर्यंत आढळून येते, तर गोबीच्या वाळवंटातून येणाऱ्या वाऱ्यामुळे याची निर्मिती झाली आहे. बघा कुठून, गोबीच्या वाळवंटातून येणाऱ्या, चीनमध्येच गोबीच्या वाळवंटातून येणाऱ्या वाऱ्यामुळे या लोयस मैदानाची निर्मिती झालेली आहे. ही मैदाने अतिशय सुपीक असलेली आहेत. अशा स्वरूपातून जे की वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे लोयस मैदानाची निर्मिती होत असलेली आहे. एकंदरीत वाळूचे अतिसूक्ष्म कण वाऱ्याबरोबर दूरवर वाहत जातात व त्याचे संचयन होते. ही क्रिया अनेक वर्षे चालू राहिल्यास तेथे मैदान तयार होते, त्यालाच लोयस मैदान असे म्हणतात. बघा मातीचे सूक्ष्म कण किंवा वाळूचे सूक्ष्म कण वाऱ्याच्या वहनासोबत काही किलोमीटर अंतरावरती किंवा शेकडो किलोमीटर अंतरावरती वाहत असलेला म्हणतो. हे वाहत जात असताना ते एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये वाहतातच, आणि ते वाहत असताना त्याचे संचयन प्रक्रिया होते. ही संचयन प्रक्रिया सातत्याने चालू राहत असलेल्या म्हणजे वर्षानुवर्षे ही प्रक्रिया चालू राहत असलेल्या म्हणतो, आणि त्यालाच अनुसरून लोयस मैदानाची निर्मिती झालेली आहे. आणि हेच मैदाने सुपीक मृदा म्हणून त्या ठिकाणी ओळखले जात असलेलं किंवा सुपीक मैदाने म्हणून त्या ठिकाणी याला ओळखले जात असलेलं. अशा स्वरूपातून वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपांचा आपण अभ्यास पाहिलो. वाऱ्याच्या संचयन कार्यातून हे भूरूपे निर्माण होत असलेले आणतो, परंतु यामध्ये निलंबन प्रक्रिया होत असलेले आणतो. या निलंबन प्रक्रियेमुळेच जे की वाऱ्याच्या संचयन कार्यातूनच याची निर्मिती होत असलेली आहे. म्हणजे निलंबन प्रक्रिया म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. खूप सूक्ष्म मातीचे व वाळूचे कण नदी किंवा वारा या कारकाद्वारे तरंगत्या स्थितीत दूरवर वाहून नेले जातात
त्याच प्रक्रियेस निलंबन असे म्हटले जाते. काय म्हटलेलं आहे, जे सूक्ष्म मातीचे कण किंवा वाळूचे कण असतील, हे कण नदी किंवा वाऱ्या या दोन कारकाद्वारे, म्हणजे नदीच्या प्रवाहासोबत किंवा वाऱ्याच्या वहन प्रक्रियेसोबत, ज्यावेळेस वारा वाहत असतो त्यावेळेस वाहत असताना हे सूक्ष्म कण तरंगत्या स्थितीत दूरवर वाहून नेले जात असलेले, आणि ते वाहून नेले जात असताना त्याच प्रक्रियेस निलंबन प्रक्रिया असे म्हटले जात असलेलं, अशा स्वरूपातून हे निलंबन प्रक्रिया होत असलेलं आढळून येतं. आणि त्यातूनच या म्हणजेच वालुकागिरी, बारखा, सैफ टेकड्या आणि लोयस मैदान या भूरूपाची निर्मिती होत असलेलं, अशा स्वरूपामध्ये जे की वाऱ्याच्या खनन कार्य आणि संचयन कार्य यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपांचा अभ्यास आपण अभ्यासला आहोत. धन्यवाद.